आजीचा हाथी जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तोंडात टाकताच विरघळेल असा मऊ आणि लुसलुशीत आंब्याचा शिरा। तो कसा, चला पाहूया। आंब्याचा शिरा करण्यासाठी आपण घेतलेला आहे रवा। बरं, हा रवा ना आपण मीडियम साईजचा घेतलेला आहे, जाडा रवा पण नाही घेतला आहे आणि अगदी पातळ रवा पण नाही घेतलेला आहे। त्यानंतर आपण घेतलेली आहे साखर, काजू बदाम घेतलेले आहेत, वेलची जायफळ पावडर, आपण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, आपण घेतलेलं आहे पाणी आणि तूप। चला करायला घेऊया। चला शिरा करायला घ्यायचा आहे। आता आपण ठेवलेली आहे कढई आणि एका बाजूला आपण पाणीसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे। आपली कढई ना गरम झाले, आता त्यात घालूया तूप। दोन मोठ्या पळ्या आपण तूप घातलेलं आहे। आता त्यात घालूया आपण रवा आणि रवा आधी आपल्याला तुपात चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी खरपूस करायचा नाही आहे, आपल्याला कलर चेंज नाही व्हायला पाहिजे, पण तो व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे। आणि रवा भाजला गेला ना की त्याचा एक छान असा सुगंध येतो, त्यामुळे आपल्याला लगेच कळून जातं की आपला रवा भाजलेला आहे व्यवस्थित। तोपर्यंत आपण भाजत राहायचं आहे। मीडियम आज ठेवायची आणि सतत परतवत राहायचं आहे। गॅस फास्ट ठेवू नका की जेणेकरून तो करपेल, जास्त वेळ लागणार नाही, एक 4-5 मिनटामध्ये होऊन जाईल। रवा भाजता भाजताच आपण घालूया त्यामध्ये काजू आणि बदाम। आता हे छान परतवून घेऊया। अजून 2-4 मिनटं आपल्याला परतवत राहायचं आहे सतत। बघा, आपल्या रव्याला छान सुगंध येतो आहे, म्हणजे आपला रवा छान भाजला गेलेला आहे। आता आपण त्यात घालूया पाणी। आता ना आपण त्यात घालूया पाणी। आपलं पाणी पण छान गरम झालेलं आहे, सावकाशपणे पाणी घाला। थोडं थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आपण ना 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। जसा तुमचा अंदाज असेल रव्याचा, त्या अंदाजाने तुम्ही घ्या। कधी कधी रवा जाड असतो, कधी कधी एकदम पातळ असतो, बारीक असतो, तर त्या अंदाज घेऊनच पाणी घाला त्यामध्ये। आपल्याला ना आधी वाफ द्यायची आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पाणी व्यवस्थित सोक झालेलं आहे। आता काय करायचं, आपण त्यामध्ये घालूया साखर। ह्याचं प्रमाण आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच। साखर घालून झाल्यानंतर छान तो एकजीव झाला पाहिजे, तो परतवून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण त्यावर झाकण देणार आहोत आणि मंद आज करणार आहोत। एक 2-3 मिनटं ठेवणार आहोत, 2-3 मिनटामध्ये आपली साखर छान एकजीव होणार। पण ना आता झाकण काढून बघूया। तुम्ही पाहू शकता आपली साखर छान मेल्ट झालेली आहे, एकजीव झालेली आहे। आता काय करायचं आपण, आता ना आपण त्यामध्ये घालूया वेलची आणि जायफळ पावडर। जर आंब्याचा शिरा करणार असाल ना तर प्लीज इसेन्स घालू नका, वेलची आणि जायफळ पावडर घाला, त्याने छान चव येते। आता सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत आंब्याचा गर। आता हे छान मिक्स करून घेऊया।
कोणताही कलर न वापरता सुद्धा आपल्या शिऱ्याला छान असा कलर आलेला आहे आणि अगदी सुरेख दिसतोय आपला शिरा. ऑलमोस्ट हा झालेला आहे. आता 2 मिनटं पुन्हा मंद आंच करायची आणि वरतून झाकण द्यायचं आणि थोडा वाफेवर शिजवून घ्यायचा. आता ना आपण झाकण काढून बघूया. आपण 3-4 मिनटं छान वाफेवर ठेवला होता आणि तुम्ही पाहू शकता आपल्या शिऱ्याला इतका भारी कलर आलेला आहे, इतका टेम्प्टिंग दिसतोय हा. हा ना आपला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते. आंब्याचा गर घालून केलेल्या शिऱ्याची चव खूपच भारी लागते. मग तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि आम्हाला कळवा आमच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते. आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.